फॉर्मेलिनाच्या बोवाळा उपरांत गोंयकारांनी मार्केटांची वाट सोडिल्ल्यान गोंयांत सगळेच वटेन भायल्या नुस्त्याची नाकाबंदी चल्ल्या. ट्रकांक नाके बंद केल्या उपरांत इंटरस्टेट बसींतल्यान नुस्तें हाडपाचे प्रकार करून जाले. निमणे आतां इन्सुली खंय कोकणांतले मोठे होलसेल मार्केट येता. होलसेल मार्केट आसले तरी खंय थंय किरकोळ विक्री जातली. कसो बांधायचो जरा यांच्या सगळ्यांची चर्चा करू आणि जरा फिश मार्केटचे अंदाज घेऊ ते आम्ही लवकर बांधायला घेऊ जेवढा लवकर. आता कारण का प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, कारण का सीझनचा दिवस आहे, त्याच्यामध्ये जेवढं लवकर आम्ही करू शकतो. आता आम्ही कदाचित तुम्हाला मी बोलू शकतो आठवडा 10 दिवस त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजे. म्हणून लवकरात लवकरच्या पण माहिती तुम्हाला लवकरच आम्ही देऊ का बाबा ह्या 10 दिवसामध्ये 15 दिवस. कारण आता स्ट्रक्चर नेमकं कसं उभं राहिलं पाहिजे, कारण का मुख्य आता 3 प्लॉट जे आपण पाहिले त्याच्यामध्ये ड्रेनेजचा फार महत्त्वाचा इश्यू आहे. म्हणून दुसऱ्या प्लॉटमध्ये जो आपण पाहिला इन्सुलेटर तिथे ड्रेनेजचा इश्यू येणार नाही. त्याचबरोबर आजूबाजूला कोण म्हणजे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स नाही म्हणून आमच्यासाठी तो प्लॉट व्यवस्थित वाटला. नाही तर खरं म्हटलं तर तो एकदम मोक्याची जागेवर होते पण समोरच रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स येत होता म्हणून आम्ही ती दुसरी जागा इन्सुलेटली निवड केली. आता त्याच्यावर स्ट्रक्चर कसं उभं करायचं ते आम्ही लवकरात लवकर पाहून टाकतो. सगळेच मच्छीमार बाबतचं असेल कमिटी बिमिटी आम्ही लोक सगळे तयार करू. तेवढी सिंधुदुर्गाच्या मच्छीमारांच्या माध्यमातून चालवणारे ते मार्केट असतात. आता हे लोक बसून ठरवतील का बाबा कमिटी कोण असणार, ह्यांचे जे काही जबाबदार ज्येष्ठ लोक आहेत ते सगळे एकत्र येतील आणि आता हे लोक पुढाकार घेतील. सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न इथे होलसेल मार्केट जे होणार आहे मग इथे जे आमच्या सारखे छोटे मच्छी घ्यायला जे जाणार आहेत त्यांना तिथे मच्छी मिळणार आहे की नक्की मिळणार आता उत्तर गोयातले बीच बेल्टातले शेकवाले रेस्टॉरंटां आनी हॉटेलांक मालवणचे नुस्तें इन्सुली मेरेन येवन मेळटले. उत्तरेतल्या होलसेलरांक यो वच करूंक मडगांव परस आता इन्सुली लागी. चिपी विमानतळा उपरांत सिंधुदुर्गातल्यान गोंयच्या नुस्त्या मार्केटाक चॅलेंज. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.